ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं वक्तव्य समोर येत आहे. बोगस ओबीसी नोंदीबाबत श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेली आहे. खाडाखोडी करून बोगस ओबीसी नोंदी मिळवलेल्यांबाबत श्वेतपत्रिका सरकारने काढावी. आम्ही हरकती घेतल्या, त्याचे रिपोर्ट आपल्याला द्यावेत. शासनाच्या संरक्षणामध्ये जे बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप झालं आहे त्याबद्दल श्वेतपत्रिका दाखल करावी अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली आहे. शासनाच्या संरक्षणामध्ये जो बोगस नोंदी किंवा कुणबी वाटपाचा प्रमाणपत्र वाटपाचा जो प्रोग्राम झालाय त्याच्याबद्दल श्वेतपत्रिका जाहीर करावी शासनाला आमची मागणी आहे. आम्ही हरकती घेतले, त्याचा ऍक्शन टेकन, रिपोर्ट आम्हाला हवाय. म्हणून आम्ही उपोषणाला बसलोय. ओबीसी शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, तो एकत्र येत नाही असा शासनाचा गैरसमज असेल. आम्ही सकाळी जालना सोडल्यानंतर गावोगाव लोकांचे थवेच्या थवे झुंडीच्या झुंडी आम्हाला येऊन जॉईन होत आहेत. हा आवाज, हा आक्रोश या सरकारने ऐकला पाहिजे.